नारी न तू अबला या उक्तीप्रमाणे सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येत आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी गगनभरारी घेतली आहे. यालाच परिवहन क्षेत्र देखील मागे राहिलेले नाही. सोलापूरच्या एसटी परिवहन आगारात देखील महिला आता पुरुषांच्या बरोबरीने चालक, वाहक तसेच कार्यालयीन पदावर व मेकॅनिकल विभागात देखील आपले काम सक्षमतेने पार पाडताना दिसून येत आहेत. याला सोलापूर एसटी परिवहन आगार देखील अपवाद राहिले नाही असे म्हणावे लागेल. या आगारात 2 दिवसांपूर्वीच 5 नवीन महिला चालकांची पदभरती झालेली आहे तर सध्या 3 चालक महिला ड्युटीवर रुजू झालेले आहेत. एकूणच महिला वाहक चालक यांची संख्या 36 असून यापैकी रोज 28 ते 30 महिला आपापल्या दिलेल्या रूटची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यातील 31 महिला या वाहक तर 5 महिला या चालक आहेत. या 5 चालक महिला अक्कलकोट, सोलापूर, नांदेड, औरंगाबाद, पुणे येथील रहिवासी असून लांब पल्ल्याच्या रोडवर त्या सशक्तपणे एसटीच्या फेऱ्या पूर्ण करतात. प्रवाशांचा व आगार प्रशासनाचा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो. बोळगावठा, वात्री, नळदुर्ग, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, गुलबर्गा, बार्शी, भंडारकवठे, कुसूर, इंडी, मलकापूर, सांगोला या लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागात त्यांची ड्युटी लावली जाते आणि त्या महिला त्या नेट्याने सर्व मार्गावर एकही अपघात न करता व्यवस्थित ड्युटी पार पाडतात. त्यांची ड्युटी 2 शिफ्टमध्ये लावली जाते, सकाळी 5 ते 2 तर दुपारी 1 ते 7, आणि जर एखाद्या महिलेची इच्छा असेल तर रात्रीच्या मुक्कामी ड्युटीवर देखील त्यांना अगदी विश्वासाने पाठवले जाते. एसटी आगाराकडून ड्युटीवर असताना महिलांना जर अचानक शारीरिक त्रास झाला तर पर्यायी वाहक चालक पाठवून त्या महिलांना ऑन द स्पॉट मदत पाठवण्यात येते. अशा प्रकारे महिलांच्या सुरक्षिततेची काळजी परिवहन आगाराकडून घेतली जाते. याबद्दल बोलताना आगार व्यवस्थापक वाघमारे यांनी पुढील माहिती दिली. ही विशेष बातमी केली आहे आमच्या जनता राज्यच्या न्यूज चॅनल प्रतिनिधी रेणुका वठारे यांनी. स्थानक प्रमुख सोलापूर आगार. आज महिला दिनाच्या मी सोलापूर आगाराच्या वतीने शुभेच्छा देतो. सोलापूर आगारामध्ये 38 महिला असून सगळ्या महिलांना सिंगल कर्तव्य लावले जाते. त्याच्यामध्ये महिलांच्या काही अडचणी असतील तो स्थानक प्रमुख या निवडणं सोडून घेतल्या जातात. आणि दुसरी गोष्ट असं, ज्या महिला मुक्कामच्या ठिकाणी जाणार असेल तर ते जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही फक्त महिलांना मुक्कामच्या ठिकाणी जिथं महिला विश्रांतीगृहाची सोय आहे तिथं आम्ही महिला मुक्कामला पाठवतो. तुमच्या एका कर्मचाऱ्याच्या माहितीनुसार असं माहिती झालं आहे की 2 शिफ्टमध्येच महिला पाठवल्या जातात. शेवटची वेळ ही त्यांची 9 पर्यंतच आहे. मग मुक्कामी वगैरे महिला पाठवल्या जातात का? ग्रामीण मुक्कामला पाठवले जात नाही. ज्यांची सोय होती जिथं महिलेच्या इच्छेनुसार त्यांचे पाहुणे वगैरे असतील तरी त्यांना ते फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही मुक्कामला पाठवतो. आणि ज्या सिंगल ड्युटी आहेत सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि 2 ते 9 वाजेपर्यंत अशा सिंगल महिलांना आम्ही कर्तव्य लावतो. आणि त्यांच्या सुरक्षेचं आणि फिजिकली जर त्यांना काही झालं तर त्याच्या बाबतीत काय काळजी घेतात? आणि सुरक्षाविषयक पण काय काळजी घेतात? सुरक्षाविषयक जोपर्यंत महिला ड्युटीवरून उतरणार वेळेच्या अगोदर त्यांना आम्ही सतत संपर्कात राहून त्यांची काळजी घेतो. आणि फिजिकली काय त्रास वगैरे हे तर झालं तर आम्ही ताबडतोब त्यांना आम्ही संपर्क सांगायला प्रयत्न करू. आमच्याकडे जरी आले फिजिकल काय अडचण असेल तर आम्ही लगेच ताबडतोब सोडून देतो. नाही, जर आता प्रवास चालू असेल, काहीतरी दुखापत झाली किंवा एकदमच त्यांना पर्सनली पण काहीतरी त्रास होते तर पोटात दुखणं वगैरे म्हणे अशा वेळेस मग ऑन द स्पॉट तुम्ही काय निर्णय घेता? त्यावेळेस आम्ही सांगत असतो जवळच्या हॉस्पिटलमध्ये जावा. तुम्हाला ते डॉक्टरचा सल्ला घ्या. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जर तुम्हाला त्रास जाणवत असेल तर तुम्ही मग त्यावेळेस प्रवाशांची खोळंबा होतं त्यावेळेस काय करणार? मग त्यासाठी पर्यायी आम्ही दुसऱ्या बसने आम्ही सीट अलॉट करून देतो पुढील प्रवासासाठी. आणि सदर महिन्यांना दवाखान्याच्या सल्ल्यानुसार आम्ही परत बोलून घेतो आणि त्यांना विश्रांती घ्यायला सांगतो. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.